नवोदय स्कॉलरशिप व स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मागील घटकामध्ये आपण दशांश अपूर्णांकाचा वर्ग कशा प्रकारे काढायचे त्याची ट्रिक्स आपण शिकले आहोत. तर त्याच ट्रिक्सवर आधारित आपल्याला घनपण काढता येते. तर सर्वप्रथम वेळ न घालवता आपण एक उदाहरण घेऊया. बघा, या ठिकाणी कंसामध्ये 0.5 या संख्येचा घन किती होतो अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. तर मित्रांनो, 0.5 याचा ती घन करत गेलो तर आपल्याला स्टेप पण भरपूर वाढत जातील आणि दशांश देण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होतो. तर त्यासाठी घन काढण्यासाठी, दशांश अपूर्णांकाचा घन काढण्यासाठी एकदम जबरदस्त अशी ट्रिक आहे, ते आपण या घटकात पाहणार आहोत. तर चला बघा मित्रांनो, प्रश्न काय आहे. 0.5 या संख्येचा घन किती होतो असं विचारलेलं आहे. तर आपण सांगितलेल्या ट्रिक्सनुसार सर्वप्रथम काय करायचं, दशांशाचा विचार न करता कोणती संख्या आहे या ठिकाणी, 5 आहे. 5 चा घन किती होतो, तर 5 चा घन होतो 125. 125 घेतल्यानंतर आता आपल्याला बघायचे प्रश्नाकडे. दशांशानंतर किती स्थळे आहे, 1 आहे, परंतु या ठिकाणी घन आहे, 1 असल्यामुळं त्याची तिप्पट करायची. म्हणजे 1 ची तिप्पट किती होती, 1 ची तिप्पट होते 3. बरोबर, 3 स्थळे डावीकडे द्यायचं. म्हणजेच बघा, या ठिकाणी 125 ची संख्या आहे, 1 ची तिप्पट 3, म्हणून 1, 2, 3 तिप्पट 3 असल्यामुळे या ठिकाणी दशांश घ्यायचा आणि हा 0, म्हणजे 0.125 हा या प्रश्नाचं उत्तर आहे. तर आपण दुसरे उदाहरण पाहूया. पहा, या ठिकाणी दुसरं उदाहरण, 0.07 चा घन किती होतो हा प्रश्न विचारलेला आहे. बघा, या ठिकाणी दशांशाचा विचार न करता 7 चा घन किती होतो, 7 चा घन होतो 343. 343 लिहिल्यानंतर आपण सुट्ट्या भागामध्ये 343 लिहूया, जेणेकरून तुम्हाला इझिली समजता येईल. बघा, या ठिकाणी 343 आपल्याला 7 चा घन मिळालेला आहे. घन मिळाल्यानंतर आपल्याला कशाचा विचार करायचा आहे, दशांशाचा. बघा मित्रांनो, या ठिकाणी दशांश नंतर किती स्थळे आहेत, 2 आहे. 2 ची तिप्पट किती होते, 2 ची तिप्पट 6 होते. बरोबर, मग 6 स्थळानंतर आपल्याला दशांश द्यायचे, पण ऍक्च्युअली उत्तर किती मिळालेलं आपल्याला, 343. मग 6 दशांशानंतर घेण्यासाठी आपण काय करूया, 0 डाव्या साईडकडे वाढूया. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 6 स्थळानंतर आपल्याला आता या ठिकाणी दशांश द्यायचा आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला समजलेलं असेल, 0.07 आहे, म्हणजे दशांशानंतर किती स्थळे आहेत, 2 आहे. 2 ची तिप्पट करायची, तिप्पट. बरोबर, आपण तिप्पट असं तुम्हाला नाही समजलं की 3 करायचं, बेत्रिक 6. 6 स्थळे मिळालेली, 6 स्थळे कोणीकडून सोडायचं, डाव्या बाजूकडे. 1, 2, 3, 4, 5, 6 6 स्थळानंतर अशा प्रकारे दशांश द्यायचा आहे. तर आपण उदाहरण क्रमांक 3 पाहूया. पहा, या ठिकाणी कंसामध्ये 0.003 कंस बंद आणि त्याचा घन आहे. म्हणजेच 0.003 याचा घन किती होतो अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला असतो. बघा, या ठिकाणी आपण सांगितलेल्या ट्रिक्सनुसार 3 चा घन किती होतो, बघा या ठिकाणी 3 चा घन होतो 27. बरोबर, 27 घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, किती स्थळांतर दशांश आहे, बघा 1, 2, 3 स्थळ आहे. 3 ची तिप्पट किती होते, 9. ओके, 3 ची तिप्पट 9, परंतु ऍक्च्युअल आपल्याला किती संख्या मिळाली आहे, 27 आहे. मग आता 9 स्थळानंतर आपल्याला दशांश द्यायचा असेल तर आपण या संख्येच्या डाव्या बाजूला 0 द्यायचा. म्हणजे बघा, या ठिकाणी 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 या ठिकाणी 9 स्थळे घेतली. 9 स्थळे घेतल्यानंतर या ठिकाणी दशांश द्यायचा आणि हा 0, म्हणजेच 0.003 या संख्येचा घन किती होतो, तर 0.00000027 हा याचा घन होतो. तर बघा मित्रांनो, तुम्हाला ही जर ट्रिक आवडली असेल तर माझ्या स्कॉलरशिप नवदेव स्पर्धा परीक्षा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील बेल या आयकॉनला क्लिक करून माझ्या चॅनलला लाईक करा.